प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांची 91वी जयंती शुक्रवारी पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी जाऊन अभिवादन केले. प्रकल्पग्रस्तांसाठी लोकनेते दिवा पाटील यांनी जीवनाच्या अखेरपर्यंत मोलाचे काम केले आहे, त्यामुळे येथील भूमिपुत्रांसाठी ते पूजनीय आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह मान्यवरांनी 52 बंगला परिसरातील संग्राम निवासस्थानी जाऊन दिवा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जिजामाता हॉस्पिटल जासई आणि महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान, ग्रामपंचायत जासई आणि ग्रामस्थ मंडळ जासई यांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आला. अत्याधुनिक व अद्ययावत अतिदक्षता विभागाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. जनकल्याणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करण्याचे काम प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिवा पाटील यांनी केले, असे उद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी काढले. दिवा पाटील साहेबांनी देश स्तरावर, जागतिक स्तरावर असं भरपूर मोठं काम केलं. त्यांच्यासारखा नेता होणे नाही आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारचं त्यांचं कर्तृत्व आहे. शेतकऱ्यांचा लढा, शेतकऱ्यांसाठी 12.5% हे त्यांनी जे मिळवून दिलं ते इतिहासात नोंद झालेले, भारताच्या इतिहासामध्ये नोंद झालं आहे, अशा प्रकारचं मोठं काम. आणि त्याच्यानंतर मग फक्त नुसतं काहीतरी मोबाईलला मिळवून देणं इतकंच पुरतं त्यांनी न पाहताना पुढे येणाऱ्या पिढीचं, युवकांचं शिक्षण, सामाजिक आरोग्यविषयक ज्या काही गोष्टी ज्याला आवश्यक आहेत त्या मिळवून देण्याचं काम त्यांनी भरपूर केलं. त्यासाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे खर्च केलं. यावेळी महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, जेडी तांडेल, डॉक्टर बी एस बावस्कर, डॉक्टर धवल देराश्री, डॉक्टर लता देराश्री आदी मान्यवर उपस्थित होते.